ही चालू कुस्ती संपल्यानंतर या ठिकाणी प्रवीण सानप नाशिक आणि परमेश यादव मुंबई या दोन्ही पैलवानांनी ताबडतोब तयार होऊन यायचं आहे. ही चालू कुस्ती संपल्यानंतर एक जोडाची कुस्ती या ठिकाणी होईल, प्रवीण सानप नाशिक आणि परमेश यादव मुंबई. चला दोन्ही पैलवानांनी ताबडतोब तयार होऊया. यानंतरची पुढील जोडाची कुस्ती प्रवीण सानप नाशिक आणि परमेश यादव मुंबई. दोन्ही पैलवानांनी ताबडतोब यायचं आहे मैदानामध्ये. यानंतरच्या कुस्त्यानंतर एक जोडाची कुस्ती प्रवीण सानप नाशिक आणि परमेश यादव मुंबई. दोन्ही पैलवानांनी ताबडतोब मैदानाच्या बाजूला यायचं आहे. चला नाशिक आणि मुंबई दोन्ही पैलवानांनी ग्राउंडमध्ये यायचं आहे. यानंतर अतिशय चांगली कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाशिकचा पैलवान आणि मुंबईचे पैलवान यामध्ये एक चांगला द्वंद्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर अशी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी ही कुस्ती यापुढे होणार आहे, नाशिक विरुद्ध मुंबई. दोन्ही पैलवानांनी कृपया ग्राउंडमध्ये चालायचं आहे, नाशिक आणि मुंबई. चला यानंतर एक प्रेक्षणीय जोडाची कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे, प्रवीण सानप नाशिक आणि परमेश यादव मुंबई. अतिशय प्रेक्षणीय अशी कुस्ती या ठिकाणी होणार आहे. चला प्रवीण सानप पैलवान हातवर करा, नाशिक आणि परमेश यादव मुंबई. अतिशय प्रेक्षणीय अशी या ठिकाणी कुस्ती. या ठिकाणी आता ही जी जोडाची कुस्ती होते, प्रवीण सानप नाशिक आणि परमेश यादव मुंबई. या कुस्तीसाठी ॲडव्होकेट पप्पूशेट पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस या कुस्तीसाठी आलेलं आहे आणि एक आकर्षक ट्रॉफी कुमार पार्थ अनिल पवार वायशेत यांच्याकडून. विनोद पाटील आणि अजित माळी यांना मी विनंती करतो की त्यांनी हे कुस्ती या ठिकाणी लावायचे आतमध्ये जाऊन. शंकर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना घेऊन जायचंय. ही जोडाची कुस्ती अतिशय प्रेक्षणीय अशी पाहूया, प्रवीण सानप नाशिक आणि परमेश यादव मुंबई. आणि या ही कुस्ती स्पॉन्सर केलेली आहे आपल्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट आस्वादजी पाटील. 3000 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस. आणि त्याचप्रमाणे सुरेश मगरे बहुजन संग्राम पत्रकार संघ मुंबई यांच्याकडून या कुस्तीला 500 रुपये आलेले आहेत. नाशिक विरुद्ध मुंबई अतिशय चांगले पैलवान आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि अशा प्रकारे अतिशय 3500 रुपयासाठी जी बक्षीस रायगड जिल्हा चिटणीस माननीय श्री जगदीशजी घरत यांचं या ठिकाणी स्वागत करतील. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री गोपीनाथ ठाकूर चितपट चाललेली कुस्ती प्रेक्षकांचा सुद्धा उत्कंठा गेला. मुंबईचं जरासं वर्चस्व. मंडळाचे उपाध्यक्ष श्री गोपीनाथ ठाकूर यांना मी विनंती करतो की त्यांनी जगदीशजी घरत जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद जगदीशजी. त्यानंतर राजन तांडेल शहराध्यक्ष अलिबाग यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे हेमनाथजी खरसामळे समन्वयक अलिबाग यांचं सुद्धा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत. खरसामळे साहेब समन्वयक अलिबाग यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वागत होते. धन्यवाद. अतिशय रंगतदार अशी कुस्ती झालेली आहे. डाव प्रति डाव दोन्ही मल्ल करतायत. मुंबई वर्सेस नाशिक अतिशय रंगतदार कुस्ती. चिटपट कुस्ती करण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे आणि हे सगळं चाललेलं आहे. ते 3500 रुपये आणि एक ट्रॉफी. प्रवीण सानप नाशिक आणि परमेश यादव मुंबई अशी ही अतिशय उत्कृष्ट अशी कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष पप्पूसाहेब पाटील यांच्याकडून या कुस्तीसाठी 3000 रुपये आणि सुरेशजी मगरे साहेब यांच्याकडून या कुस्तीला 500 रुपये असं एकूण 3500 रुपयाचं बक्षीस या चालू कुस्तीसाठी आणि एक आकर्षक ट्रॉफी. दोन्ही मल्ल मजबूत आहेत. दोन्ही मल्ल हे तंत्रशुद्ध कुस्ती खेळताना आपल्याला पाहायला मिळते. दोघांकडेही तंत्र आहे. दोघांकडे डाव प्रतिडाव आहेत. एकाने डाव केला दुसरा मोडण्याचं शस्त्र त्याच्याकडे आहे. शस्त्र अस्त्रांनी भरलेलं असे हे दोन्ही पहलवान. दोघही आपापल्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे पहलवान आहेत आपापल्या गटामध्ये. आणि आज या वाडगाव मैदानामध्ये नाशिक आणि मुंबई असे ही रंगतदार अशी कुस्ती प्रेक्षकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. बघूया या कुस्तीमध्ये कोण सरस ठरत, मुंबई की नाशिक. कुस्ती ही आपली चिटपट आहे, निकाली आहे. या दोन्ही दोन्ही पहलवानांची नोंद घ्यायची आहे. आपण जोड कुस्ती आहे आणि दोघांनीही निकालासाठी खेळायचं आहे आणि ही नक्कीच निकाली होणार कारण दोघांचंही जी चुरस चाललेली आहे अतिशय चांगली चुरस चाललेली आहे. दोघांची धडपड चालू आहे. दोघेही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला डाव प्रतिडाव करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही विजयासाठी खेळतायत. अतिशय चांगलं आपल्याला तंत्र म्हणता येईल दोघांचं पण. आणि दोन्ही पंच मात्र बारीक लक्ष ठेवून दोघांकडे आहेत. बघूया प्रेक्षकांची दात कोण घेऊन जातो तो, मुंबईचा पहलवान की नाशिकचा पहलवान. आणि आता मात्र नाशिकचा पहलवान आणि मुंबईच्या पहलवानावर थोडंसं वर्चस्व गाजवलेलं दिसतंय. आणि डाव प्रतिडाव करून बघूया पंचांचाही. दोन्ही पंच मुकादम आणि पाटील दोन्ही बारीक लक्ष ठेवून आहेत. आणि मुकादम सर अतिशय डोळ्यात तेल घालून मात्र या कुस्तीचं निरीक्षण करतायत. आणि प्रेक्षक सुद्धा उत्खंठा शेगेला लावणारी कुस्तीचा आनंद लुटण्यात मात्र मशगुल झालेले आहेत. सुंदर कुस्ती आपल्याला पाहायला मिळते ग्राउंडच्या मध्यभागी. अतिशय सुंदर असे दोन्ही पहलवान आपापल्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे. आणि आता मात्र मुंबईचा पहलवान नाशिकच्या पहलवानावर थोडासा वर्चस्व गाजवताना. आणि पाहूया झिटपट होतं की दोघांनी प्रयत्न जोरात करण्याचा प्रयत्न करतोय. नाशिकच्या पहलवानाला
मुंबईचा पहलवान चिटपट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय। आणि पाहूयात नाशिकचा पहलवान, कारण नाशिकच्या पहलवानाने आता मात्र थोडस वर्चस्व घेतलंय ते मुंबईच्या पहलवानावर। अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला ही जोडी पाहायला मिळते, परवेश आणि प्रवीण असे ह्या दोन पहलवानांची नावे आहेत। प्रवीण सनप नाशिक आणि परवेश यादव मुंबई, अशा प्रकारे ही जोडाची कुस्ती पटांगणात चालू आहे। सर्व रसिकांना रिझल्टची अपेक्षा आहे आणि जोडाच्या कुस्तीचे एक अपवाद वगळता सगळे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। आणि हा ही रिझल्ट आपल्याला काही क्षणात पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे। दोन्ही पहलवान तुल्यबल आहेत, कधी मुंबईचं वर्चस्व तर कधी नाशिकचं वर्चस्व। आता मात्र नाशिकचा पहलवान सानप यादववर वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतंय। कुस्ती बाहेर गेले, पंचांनी दोघांही पहलवानांना ग्राउंडमध्ये घेतलेलं आहे। एकमेकावर डाव प्रतिडाव करतात, वर्चस्व गाजवतात आणि अशा प्रकारे अतिशय चांगली कुस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळते। सानप आणि यादव, नाशिक आणि मुंबई। उमेश यादव रोहा, विनीत राऊत वावे यांनी चला। उमेश यादव रोहा, विनीत राऊत वावे या दोन पहलवानांनी आतमध्ये चला। आपण दुसरी कुस्ती लावतोय। पहलवान बघा, आपली कुस्ती बघताना लोकांना तुमच्या कुस्तीचा डाव प्रतिडाव पाहायला लागतोय। जर तुम्ही वेळ घालवलात तर मात्र दुसऱ्या कुस्तीसाठी आम्हाला विचार करावा लागतोय। तर मी आपल्याला विनंती करतो की झटपट चिटपट कुस्ती करण्याचा प्रयत्न करा। उमेश यादव रोहा, विनीत राऊत वावे दोघा पहलवानांनी आतमध्ये चालायचे, आपली कुस्ती लावणार आहोत। दरम्यान ऍडव्होकेट प्रसाद पाटील सर इथे आलेले आहेत। प्रसाद पाटील सर ऍडव्होकेट, मुंबई विरुद्ध नाशिक अशी ही चाललेली कुस्ती। दरम्यान उमेश यादव आणि विनीत राऊत दोघांनी लवकरात लवकर, किती चोरशीची कुस्ती चालू आहे बघा। अतिशय सुंदर अशी कुस्ती आपल्याला पाहायला मिळते, मुंबई विरुद्ध नाशिक, डाव प्रतिडाव। प्रेक्षकांची उत्कंठा मात्र सेगेला पोहोचले आणि मुंबईचा आता पहलवान मात्र नाशिकवर वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय। हॅलो सुतार सर, आपण जरा लाईटची व्यवस्था करायची आहे। बघूया मुंबईचा आता पकड, मुंबईची आता जबरदस्त पकड नाशिकवर आहे। बघूया यामध्ये नाशिक काय करतो तो, नाशिकचा सानप काय करतो ते बघूया। यादव विरुद्ध सानप, सानप विरुद्ध यादव, परंतु बचाव मात्र केलेला आहे नाशिकच्या सानपनं। यादवचा डाव त्यांनी उधळून लावलेला आहे आणि अशा प्रकारे डाव प्रतिडाव चालू आहे। आणि मुंबईचे प्रेक्षक सुद्धा खुश आहेत, कारण मुंबईचा पहलवान खेळताना स्टेजवर मुंबईचे प्रेक्षक बसून आणि त्यांचं कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळते। आमचे मित्र वर्गसाहेब नेहमी आपल्या इथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि खास आपल्या मुंबईच्या पहलवानासाठी त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे। आपल्या पहलवानाचा उत्साह वाढवण्यासाठी पप्पू शेट यांच्याकडून 3000 रुपये, मगर यांच्याकडून 500 रुपये, असं 3500 रुपयाची ही कुस्ती आहे। बाजूला उमेश यादव आणि विनीत राऊत यांनी लगेच यायच्या आतमध्ये। आपली इकडे हनुमानाच्या प्रतिमेजवळ कुस्ती चालू करा सर। उमेश यादव रोहा आणि विनीत राऊत वावे, दरम्यान या ठिकाणी प्रसाद पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होते। आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत ठाकूर यांना विनंती करतो की प्रसाद पाटील साहेब यांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत करायचं आहे। कुरुळ, वेशवी, वाडगाव आणि बेलकडे या चारही गावांची जी ट्रस्ट आहे त्याचे ते अध्यक्ष आणि पाटील साहेबांचं या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते स्वागत झालेलं आहे। धन्यवाद पाटील साहेब। धन्यवाद।
हॅलो, या पुढील कुस्ती आहे सिद्धेश लकिमले वाडगाव, विनय ठाकूर देवी पारंगी, समीर मेंगाळ आवाज, साहिल फुंडे वावे या पहलवानांनी चला. सिद्धेश लकिमले आणि विनय ठाकूर यांनी ग्राउंड मध्ये चालायचं आहे. आपल्या हनुमानाच्या प्रतिमेच्या बाजूला या. सिद्धेश लकिमले आणि विनय ठाकूर, अतिशय रंगतदार अशी कुस्ती, मुंबई विरुद्ध नाशिक. मुंबईचा पूर्ण असा त्याच्यावर दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय आणि नाशिकचा पहलवान मात्र हदबल झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली अशी मुंबई विरुद्ध नाशिक रंगतदार कुस्ती. बक्षीस आहे 3,500 रुपये आणि ट्रॉफी. मात्र तेवढा चिवट आहे नाशिकचा पहलवान सानप. यानंतर ही जोडाची कुस्ती संपल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक जोडाची कुस्ती होईल. आकाश भगत वाडगाव आणि रोशन धुळे कर्जत या दोन्ही पहलवानांनी तयार राहायचं आहे. आकाश भगत वाडगाव आणि रोशन धुळे कर्जत यानंतर ही पुढील एक जोडाची कुस्ती होईल. रंगतदार अवस्थेमध्ये सानप आणि यादव यांची कुस्ती चालू आहे. नाशिक वर्सेस मुंबई, दोघही डाव प्रतिडाव करण्यामध्ये आणि आता मात्र सुटका केलेली आहे त्या सुटका केलेली आहे ते मुंबईच्या पहलवानाच्या डावातून नाशिकच्या पहलवानाने. यादवच्या विलख्यातून सुटलेला आहे, यादवच्या विलख्यातून सुटलेला आहे तो सानप पहलवान. एक मिनिट सर, पाणी. ही निकाली कुस्ती आहे यादव आणि सानप, मुंबई आणि नाशिक. आपल्या इथे परजिल्ह्यातले सुद्धा पहलवान आलेले आहेत. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, मुंबई अशी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यानंतर जोडाच्या कुस्तीसाठी आकाश भगत वाडगाव आणि रोशन धुळे कर्जत या दोन्ही पहलवानांनी तयार राहायचंय. समीर मेंगाळ आवाज आणि साहिल फुंडे वावे, आपण इकडे चला, समोर समोर चला, हा तिथेच सर, हीच खुर्ची लावून घ्या. अतिशय रंगतदार कुस्ती आपल्याला पाहायला मिळते. मुंबई वर्सेस नाशिक, कधी सानप आपल्या प्रतिस्पर्ध्यावर हुकूमत गाजवतोय तर कधी यादव आपल्या प्रतिस्पर्ध्यावर हुकूमत गाजवतोय. हे चाललेला खऱ्या अर्थाने पैसा वसूल कुस्ती. द्वंद्व काय असतं हे पाहायला मिळते आपल्याला. पूर्वीच्या काळामध्ये जे द्वंद्व खेळलं जायचं महाभारत काळामध्ये, अशा प्रकारचं द्वंद्व आता आपल्याला पाहायला मिळते ते नाशिक आणि मुंबई या दोन मल्लांमध्ये. मल्लयुद्ध आणि हे मल्लयुद्ध खऱ्या अर्थाने मल्लयुद्ध आहे, द्वंद्व आहे. प्रेक्षकांचं पूर्ण असं मनोरंजन. कुठलाही खेळाडू सांगता येत नाही विजयी होईल, कारण दोघही एकास एक अशा प्रकारचं आहे. कदाचित थोडीशी चुकच त्यांचा विजय बाजूला करील. आणि अशा प्रकारे विजयी झालाय तो मुंबईचा यादव पहलवान. सानप यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्याला झुंज दिली, परंतु मी मगाशीच सांगितलं थोड्याशा दुर्लक्षामुळे आपल्याला. यानंतर जोडांच आकाश भगत वाडगाव आणि रोशन धुळे कर्जत या दोन्ही पहलवानांनी मैदानामध्ये यायचंय. एक मिनिट सुधाकर सर, एक मिनिट कुस्ती थांबवा जरा, एक मिनिट. अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय या कुस्तीमध्ये परमेश यादव मुंबई हे पहलवान विजयी झालेले आहेत. हॅलो, अशोक म्हात्रे जरा कुठे असतील त्यांनी स्टेजच्या बाजूला यायचं. अशोक म्हात्रे, भगत सर आपण मैदानामध्ये यायचंय. प्रमोद भगत सर, अशोक म्हात्रे वेशवी जर कुठे प्रेक्षकांमध्ये असतील त्यांनी कृपया जरा स्टेज कडे या. अशोक म्हात्रे वेशवी
अशोक मात्र जर कुठे असतील तर त्यांनी ताबडतोब स्टेज कडे या।